ताई काल बघितलं असेल तुम्ही गुलाबराव पाटलांनी, म्हणजे सुषमा अंधारेंच्या सभा आधी रद्द झाल्या जळगावच्या, त्यानंतर सगळं राजकारण झालं आणि काल गुलाबराव पाटलांनी बोलता बोलता त्यांना असं म्हटलं की उद्धव ठाकरेंनी पिक्चरमध्ये नवीन नटी जशी घेतली जाते तशी सुषमा अंधारेंना पक्षात घेऊन आल्यात. महिला नेत्यांवरती टीका होतीये, महाराष्ट्र एक सुजलाम सुफलाम आणि सांस्कृतिक महाराष्ट्र म्हणून ओळखला जात होता, कसं बघता या सगळ्या टीकेकडं? मी काल ती टीका बघितली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृतीच्या कशा धजिया उडवल्या जात आहेत या ईडी सरकारकडनं, त्याचा प्रत्यय कालच नाही सातत्याने आलेला आहे. गुलाबराव पाटील ज्यांच्या नावातच गु आहे त्यांच्याकडनं चांगली अपेक्षा करणं मुळात चुकीचं आहे. परंतु दुःख असं वाटतं की तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही मंत्री आहात, सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या आहेत, कार्यकर्त्या आहेत, महिला म्हणून त्या राजकारणात सक्रिय त्यांचा सहभाग असतो. तुम्हाला त्यांचं भाषण नाही आवडत मान्य करेल, परंतु भाषणच करून द्यायचं नाही. 500-500 1000-1000 पोलिसांचा ताफा ठेवायचा आणि नंतर एका जबाबदार पदावर बसलेले असताना ही भाषा वापरायची आणि नंतर म्हणायचं मी चुकून बोललो. मला कळत नाहीये की ईडी सरकारला म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिलांना राजकारणातनं संपवायचंय का? जसं ज्या पद्धतीने ते पुरुषांना संपवतायत, त्यांच्यावर खोटे दबाव अतंत्र चौकशा लावणं करते, त्याप्रमाणे राजकारणात ज्याप्रमाणे महिला एक सक्षमपणे बाजू संविधान पद्धतीने मांडत असताना अशा पद्धतीने टीका करून तिचं मानसिक खच्चीकरण करणं, तिला ती उपमा देतात. त्यांनी सांगितलं, मला मी ऐकलंय ते, की उद्धव साहेबांचा सिनेमा हिट होण्यासाठी सुषमा आमदारांना पिक्चर हिट होताना नवीन नटीला आणलं जातं पिक्चर हिट, तसंच पक्ष संपला म्हणून एक नवीन नटी आणली असं ते. गुलाबरावला तुम्हाला भाऊ म्हणायची पण इच्छा नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल खरं झाला पाहिजे, पण कायद्याने असा तो कुठला सेक्शन नाहीये, कलम नाहीये की त्यांच्यावर लावू शकू, परंतु त्यांनी जो उच्चार केलाय तो आमच्या महिलांच्या अस्मितेला घाला घालणार आहे. म्हणून आता आम्ही सुद्धा म्हणजे अंधारेंना किती पेट्या मिळतात, किती खोके मिळतात, तुम्ही सभा गाजवता, तुम्ही भाषण देता, मग परत महिलांना परत एकदा टार्गेट केलं जाते, 50 खोके एकदम ओके. आणि म्हणून हे बोके हे माजलेत बोके, पुन्हा सांगते 50 खोके एकदम ओके, म्हणून हे बोके माजलेत ओके मध्ये मुळात ज्यांना कावी झालेली आहे यांनी खोके घेतलेले, यांनी शिवसेना फोडण्यासाठी भाजपकडनं जे खोके घेतलेत, शेंबडी शेंबडी मुलं सुद्धा आज खोक्यावरनं त्यांना बोलतायत. स्वतः बच्चूकडूनही सांगितलं लग्नात गेलं किती खोके घेतले म्हणतात, म्हणजे ही तुमची इमेज झालेली आहे, ही तुमची पात्रता आहे, त्याच्यामुळं त्यांना त्यांनी घेतले असतील ना खोके, म्हणून सुषमाताई तुम्ही किती खोके घेतले असं विचारणं स्वाभाविकच आहे. कारण का कावी झाली की सगळं पिवळं दिसतं. मुळात हे 40 आमदार, भाजप सरकार